जय हिंद, मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाइव मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो आहे की 2 दिवसापूर्वी बातमी आली की मुंबईला जो वीज पुरवठा होतो त्या ग्रिड वरती चीनच्या सायबर हॅकर्सनी हल्ला केला आणि 12 तास ही वीज बंद पडली होती। लक्षात असावं की हा दावा कोणी केला तर न्यूयॉर्क टाइम्स हे जे एक अतिशय महत्त्वाचं अमेरिकेचं वर्तमानपत्र आहे त्यामध्ये एक लेख पब्लिश झाला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की गलवान लढाईमध्ये ज्या वेळेला आपण चीनला रक्तबंबाळ केलं तर त्याच्या नंतर त्यांनी बदला घेण्याकरता अशा प्रकारची कारवाई केली होती, म्हणजे ते भारताच्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देत होते। आता प्रश्न असा होतो की हे केव्हा झालं, तर हे 12 ऑक्टोबरला झालं। जर 12 ऑक्टोबरला झालं तर आज म्हणजे समजा 2 किंवा 3 मार्चला ही बातमी का प्रकाशित होते आहे, याच कारण काय आहे? तर अनेक तज्ञांचं असं मत पडलं की यामुळे चीन एक भारताला इशारा देऊ इच्छितो की जर तुम्ही लष्करी दृष्ट्या आमचा पराभव करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या ज्या क्रिटिकल सिस्टीम्स असतात त्यांच्यावरती सायबर हल्ले करू, ज्याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये अंधार हा होऊन जाईल। तर या विषयाचं आपण विश्लेषण करू की हे किती खरं आहे, हा जो धोका आहे हा केवढा मोठा आहे, सध्याची परिस्थिती काय आहे आणि अशा प्रकारचे धोके हे या पुढे यायला नको म्हणून देशाने, भारताने किंवा राज्याने किंवा या ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांनी काय करायला पाहिजे, तर या सगळ्यांविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। मी याआधी याच माध्यमातून चीन भारताशी हायब्रिड वॉर कसं लढतो आहे याविषयी अनेक वेळा बोललेलो आहे आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता लष्करी युद्ध हा हायब्रिड वॉरचा एक भाग झाला, प्रोपोगंडा वॉर किंवा डिसइन्फॉर्मेशन वॉर किंवा सायकोलॉजिकल वॉर म्हणजे आपल्यावरती आपल्या मनोबलावरती परिणाम करायचा हा दुसरा प्रकार आहे, नक्षलवाद्यांना मदत करणं किंवा माओवाद्यांना मदत करणं हा तिसरा प्रकार आहे, ईशान्य भारतातल्या बंडखोरांना मदत करणं हा चौथा प्रकार आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये घुसखोरी करून भारताची अर्थव्यवस्था कमजोर करायची हा 5वा प्रकार आहे, भारताच्या विरुद्ध व्यापार युद्ध सुरू करायचं हा त्याच्या पुढचा प्रकार आहे, भारताच्या कायद्यांचाच वापर करून भारतालाच त्यांच्याच कायद्यामध्ये अडकवायचं किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये भारताला अडकवायचं की तुम्ही सैन्याचा वापर सीमावर्ती भागात करू शकत नाही हा एक अजून एक प्रकार आहे, भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये प्रवेश करून त्यांना भारताच्या विरुद्ध घेऊन जायचं जसं नेपाळ किंवा श्रीलंका हा अजून एक प्रकार आहे। तर यामध्ये आजचा जो प्रकार आहे तो आहे सायबर वॉर। सायबर वॉरचा अर्थ असा होतो की आजकाल आपल्या जेवढ्या सगळ्या सिस्टीम्स असतात ज्या डिजिटली नेटवर्क झालेल्या आहे आपण इंटरनेट शिवाय राहू शकत नाही, उदाहरणार्थ जे ग्रिड इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचं जे नेटवर्क असतं ते डिजिटल असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा स्टॉक मार्केट असतात त्या डिजिटल फॉर्म मध्ये असतात, त्यांच्यावरती जर हल्ला झाला तर अर्थातच स्टॉक मार्केट हे बंद पडू शकतो आणि काही दिवसापूर्वीच स्टॉक मार्केटमध्ये एक गडबड झाली होती आणि मग नंतर असं सांगण्यात आलं की ही एक काहीतरी ह्युमन एरर होती किंवा टेक्नॉलॉजिकल एरर होती, ती खरी की खोटी हे तज्ज्ञांनी शोधायला पाहिजे, परंतु त्यामुळे स्टॉक मार्केट बंद पडलं आणि खूप नुकसान झालं, रेल्वेची रिझर्वेशन सिस्टीम ही पूर्ण डिजिटल असते, याच्याशिवाय सरकारच्या सगळ्या सिस्टीम्स मग ते प्राईम मिनिस्टर्स ऑफिस असो की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स असो की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स असो की आपलं अर्थ मंत्रालय असो की फॉरेन मंत्रालय असो हे सगळे डिजिटाईज झालेले आहेत आणि यांच्यावरती जर यांना जर हॅक केलं आणि यांच्यावरती हल्ला केला तर 2 गोष्टी साध्य करण्याचा नेहमी उद्देश असतं, एक तर आत घुसखोरी करून आपल्या सिस्टीम मध्ये असलेली माहिती चोरायची आणि दुसरं काय ती सिस्टीमच बंद पडून त्यांना धोका निर्माण करायचा, तिसरा त्याच्यामध्ये मॉलवेअर म्हणजे काहीतरी एखादा जंतू टाकून ती सिस्टीम स्लो करायची, त्याला पाहिजे तेव्हा बंद करायचा प्रयत्न करायचा। सायबर वॉरचे अनेक प्रकार असतात, एक असतो त्याचे 2 मुख्य प्रकार आपल्याला म्हणता येईल, एक डिफेन्सिव्ह म्हणजे
आपलं स्वतःच्या सिस्टीमचं शत्रूच्या हल्ल्यापासून म्हणजे चीन आणि पाकिस्तानच्या हल्ल्यापासून किंवा नॉर्थ कोरियाच्या हॅकर्स पासून किंवा इतर हॅकर्स ज्यांना चीननी हे काम दिलेलं आहे यांचा वापर करायचा. आणि हे सगळे कुठनं काम करतात तर भारताच्या बाहेर राहून इंटरनेटच्या मदतीने ते आपल्या सिस्टीम वरती काम करतात. तर जर आपल्याला आपल्या डिजिटल सिस्टीम जर सेफ ठेवायच्या असतील तर त्याचा इंटरनेटशी संबंध हा पूर्णपणे तोडायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फक्त जे लोक ओळखीचे असतात त्यांनाच प्रवेश द्यायला पाहिजे. सगळ्यांना याच्यामध्ये प्रवेश देणं हे नक्कीच थांबवायला पाहिजे. ते केलं जातं. तर आता मुख्य प्रश्न असा आहे की चीननी ही बातमी आता का आली. आजच मला सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्र सरकारने असं जाहीर केलं की हा जो झाला होता हा सायबर हल्ला नव्हता, हा हा एक ह्युमन एरर होती. आता ते नेमकं काय ते तज्ज्ञांनी ठरवावं, परंतु चीन अशा प्रकारचा सायबर हल्ला करू शकतो याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. आणि आपली जर वीज काही वेळ बंद पडली तर नुकसान किती होईल, लोकल ट्रेन्स थांबतील, ज्या इंडस्ट्री आहे ती थांबेल, कॉर्पोरेट वर्ल्डचं जे काम आहे ते थांबेल, म्हणजे प्रचंड आर्थिक नुकसान यामुळे होतं. तर हे सगळं आता झालं आहे. आणि आपण जर वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल तर अशी माहिती आलेली आहे की गेल्या काही महिन्यामध्ये चीनने भारतावरती जवळजवळ 40,000 जास्त सायबर हल्ले केलेले आहे. तर आपण याचं विश्लेषण दोन भागामध्ये करू की चीन सायबर हल्ले कसं करतं, दुसरं याच्यापासून रक्षण करण्याची आपली सिस्टीम काय आहे, आणि तिसरं चीनला आपण जशास तसे असं प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे. तर चीन भारताशी लढण्याकरता वेगवेगळ्या पद्धती वापरतं. तर चीननी एक स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड नावाचा एक कमांड तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सायबर एजन्सी एक तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यांची दोन कामं असतात, एक ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे स्वतःच्या सिस्टीमचं रक्षण करणं आणि ऑफेन्सिव्ह म्हणजे भारताविरुद्ध किंवा अमेरिकेविरुद्ध अशा प्रकारचे हल्ले करून भारताची माहिती ही पुरवणं. तर त्याकरता त्यांनी भारताच्या अनेक महत्वाच्या जे क्षेत्र आहेत ती शोधलेली आहेत. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक मिनिस्ट्री असो की ट्रेड मिनिस्ट्री असो की प्राईम मिनिस्टर्स ऑफिस असो की नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर्स हे असो किंवा ज्याला आपण म्हणतो आपले इंटेलिजन्स ब्युरो असो की रिसर्च अँड अनालिसिस विंग असो. तर असे त्यांनी काही जी लक्ष्य आहेत, अशी काही टार्गेट्स आहेत ती त्यांनी शोधलेली आहेत. आणि त्यांनी काय केलं, लक्षात असावं की भारताची जी इलेक्ट्रिक सिस्टीम आहे ती चीनी हल्ल्याला नक्कीच व्हल्नरेबल आहे. याच कारण असं की याच्या आधी समजा एक 10 वर्ष आधी भारताची जी पॉवर जनरेशन कंपनीज होत्या त्याच्यामध्ये BHEL म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड यांची सामग्री आपण वापरायचो, जी एक भारतीय बनावटीची कंपनी होती. परंतु चीननी सिस्टमॅटिकली या कंपनीला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता पॉवर सेक्टरमध्ये चीनी इक्विपमेंट ही पुष्कळ जास्त प्रमाणामध्ये 2003 पासून वापरायला सुरुवात केली. आपण ज्या वेळेला चीन विषयी बोललो होतो, चीनी ऍप्स विषयी बोललो होतो, त्यावेळेला मी म्हटलं होतं, त्याला पुन्हा एकदा मी रिपीट करतो, तुम्ही कुठलंही चीनी हार्डवेअर वापरलं तर त्याच्यामध्ये बग्स असतात, त्याच्यामध्ये ट्रोजन हॉर्सेस असतात, त्याच्यामध्ये अशा गोष्टी असतात की ज्यामुळे चीन आपल्यावरती लक्ष ठेवू शकतो, आपल्याला त्रास देऊ शकतो, ट्रोजन हॉर्सेस तयार करून ती सिस्टीम बंद पडू शकतो, म्हणजे विविध प्रकारच्या आक्रमक कारवाया ते करू शकतात. तर थोडक्यात उत्तर आहे की चीनची कुठलीही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आपण वापरायला नाही पाहिजे. आता गेल्या 2 वर्षापासून सरकार हे सावध झालेलं आहे, परंतु ज्या सिस्टीम पहिल्या आलेल्या आहेत त्यांची पूर्ण तपासणी करणं हे गरजेचं आहे की चीननी याच्यामध्ये काही ट्रोजन हॉर्सेस किंवा जर्म्स किंवा अशा प्रकारचे जे असतात ते घातले आहेत की नाही. दुसरं, कुठल्याही चीनी सॉफ्टवेअरचा वापर व्हायला नको. तिसरं, कुठल्याही चीनी ऍपचा वापर व्हायला नको. चौथं, इंटरनेटशी कनेक्शन हे अजिबात वसायला नको. पासवर्ड या सगळ्या सिस्टीम्समध्ये
फक्त निवडक लोकांनाच प्रवेश द्यायला पाहिजे, म्हणजे या सगळ्या स्टँड अलोन सिस्टीम असायला पाहिजे, हे केलं तर अर्थातच फायदा होईल. असं म्हटलं जातं की एक विश्लेषण केल्यानंतर की 2020 मध्ये चीननी आपले सायबर हल्ले जे आहे ते खूपच जास्त प्रमाणात वाढवले, आणि त्याकरता न्यूयॉर्क टाइम्स मध्ये तो लेख पब्लिश झाला ज्याच्यामध्ये त्यांनी सगळी ही माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये भारताच्या मीडियामध्ये याच्यावरती डिस्कशन हे सुरू झालं. परंतु प्रश्न असा होतो की जर हे हा हल्ला 12 ऑक्टोबरला झाला होता तर आता 1 मार्चला म्हणजे अनेक महिन्यानंतर याच्याविषयी काय बोललं जात आहे, म्हणजे हे चीनचं प्रोपोगंडा वॉरफेअर तर नाही? चीन पुन्हा एकदा तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीये की आम्ही तुम्हाला खूप त्रास देऊ शकतो? तर आता आपण बघूया की आपल्याकडे काय सिस्टीम आहे, कारण ज्या वेळेला हे झालं तर त्यावेळेला म्हणजे जे आपले पॉवर मिनिस्ट्री होती त्यांनी त्याच्यावरती थोडंफार इन्व्हेस्टिगेशन केलं. थोडंफार इन्व्हेस्टिगेशन हे महाराष्ट्र पोलिसांनी केलं. त्यांनी दिलेली काही माहिती ही मीडियामध्ये आलेली आहे की त्याच्यामध्ये ट्रोजन हॉर्सेस होते, त्याच्यामध्ये काही गडबड होती, त्याच्यामुळे हे बंद झालं. तर हे सगळं विश्लेषण करणं हे काम अर्थातच तज्ज्ञांचं असतं. परंतु महत्वाचं असं आहे की ते घुसले कसे, त्यांना हे सगळं डेटा हा ट्रान्सफर कसा करता आला, सर्व्हर्समध्ये ते कसे आले, ते कुठल्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऍड्रेस मधून ते आपल्याकडे आले, हे ऍड्रेसेस भारतातले होते की भारताच्या बाहेरचे होते, हे मॉलवेअर्स इन्सर्ट कसे करण्यात आले, तर हे अशा प्रकारचे कारण ईमेल पाठवायला सुरुवात केली होती आणि त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुमचा कम्प्युटर हॅक केला जायचा, त्यांना माहिती हे करायची होती. म्हणून भारतीय लष्करांनी लगेचच एक अलर्ट जाहीर केला होता आणि आपल्या माहिती करता भारतीय सैन्याकडे एक सायबर एजन्सी म्हणून आहे की जी भारताच्या भारतीय सेना दलाच्या सगळ्या सायबर सीमांचं रक्षण करते. आणि ते काय करतात तर ते वेळोवेळी सगळ्या सिस्टीमचं विश्लेषण करतात, त्यांना असलेले धोके हे बघतात आणि त्यांनी कुठलं डिफेन्सिव्ह पद्धती वापरायला पाहिजे ते सांगतात. आणि जर काही अलर्ट असतील, म्हणजे काही हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्याच्याविषयी सांगतात. तर अशाच प्रकारे आपलं जे सिव्हिल क्षेत्र आहे, म्हणजे जे नागरिक क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, 3 मोठ्या संस्था आहेत ज्यांना नेमकं हेच काम दिलं जातं. नंबर एक संस्था आहे NTRO, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन. तंत्रज्ञानाच्या मदतीने गुप्तहेर माहिती काढायची हे त्यांचं काम आहे आणि त्यांचं काम हे बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि त्यांनी अनेक वेळा आपल्याला दहशतवादी हल्ले थांबवण्याकरता, नक्षलवादी हल्ले थांबवण्याकरता, सायबर हल्ले थांबवण्याकरता मदत केलेली आहे. तर NTRO ही एक चांगली संस्था आहे, अर्थातच त्यांच्या कामात अजून जास्त एफिशियन्सी यायला पाहिजे. आणि त्यांचं जे स्टँडर्ड आहे हे त्यांची तुलना आपण पाकिस्तानशी करायला नको, त्यांची तुलना आपण चीनशी करायला पाहिजे. जी चीनची जी सायबर सिक्युरिटी एजन्सी आहे, आपण त्यांच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे. त्यांची एक दुसरी जी संस्था आहे त्याचं नाव अति रक्षण करण्याकरता आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अँड इन्फॉर्मेशन प्रोटेक्शन सेंटर. नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर म्हणजे देशाच्या ज्या क्रिटिकल इक्विपमेंट आहे, ज्या देशाच्या प्रगती करता महत्वाच्या असतात, त्यांचं रक्षण करणं हे काम असतं. तर हे नेमकं रक्षण कसं करतात, हे नेमकं रक्षण करतात की या सगळ्या संस्थांचं ते रेग्युलरली सायबर ऑडिट करतात. त्याच्यामध्ये जर काही वीकनेस झाला तर ते लगेच सांगतात की तुमचा हा वीकनेस आहे, हा दूर करा. याच्याशिवाय ते त्यांना ऍडव्हायसरी इश्यू करतात की आता हल्ला होणार आहे, लक्षात असावं. आपल्या सगळ्यांना अनेकांकडे लॅपटॉप्स असतील, अनेकांकडे कम्प्युटर्स असतील, अनेकांकडे मोबाईल्स असतील, तर आपण सगळ्यांनी आपल्या लॅपटॉपमध्ये एक अँटीव्हायरस हे अपलोड केलेलं आहे. आणि अँटीव्हायरस मध्ये क्विक हिल्स असो की अनेक कंपन्या आहेत, ते काय करतात की जे अँटीव्हायरस आपण अपडेट आपल्याच्यात अपलोड केलेलं आहे ते अँटीव्हायरस स्कॅन केला की जर काही कोणी घुसखोरी केली असेल आपल्या सिस्टीममध्ये तर ते त्यांना शोधतात. एक्झॅक्टली हेच केलं जातं
या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर कडून। परंतु जसं अँटीव्हायरसचा अपडेट आपला रोजच केला जातो, नवीन काही ट्रोजन हॉर्सेस येतात, नवीन काही प्रॉब्लेम्स होतात, कारण चोर आणि सैनिक याच्यामधली ही लढाई आधी कालापासून सुरू आहे, ती चालूच राहील। नवीन नवीन पद्धती, चोर म्हणजे इथे हॅकर्स, शोधण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून काहीतरी अजून नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायचा प्रयत्न करतात, आणि आपलं रक्षण करण्याकरता त्याला आपल्याला ती एक जी फायर वॉल असते, जी डिफेन्सिव्ह वॉल असते, ती आपण तयार निर्माण करायचा प्रयत्न करतो, जे हे करायचा प्रयत्न करतात। जसं आपल्याला अलर्ट मिळाला की दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, तर आपण त्या भागातली सुरक्षा वाढवतो, तशीच सायबर सुरक्षेची जी लेवल असते ती सुद्धा वाढवली जाते। आणि आपण ज्या वेळेला यांच्या कामाकडे बघतो, तर आपल्याला असं दिसेल की चीनने जरी एवढे हल्ले केले असतील, तरी पण त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे। चीन प्रयत्न खूप केलेला आहे, परंतु त्यांना जशा प्रकारे यश मिळालं आहे ते त्यांना मिळालं नाही। त्याच्यानंतर एक जी दुसरी संस्था असते त्याचं नाव आहे कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, म्हणजे CERT, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम। जसं सैन्यामध्ये QRT असते, क्विक रिॲक्शन टीम, पोलिसांकडे QRT असते। QRTचा अर्थ काय असतो? त्यावेळेला दहशतवादी हल्ला येतो होतो, नक्षलवादी हल्ला होतो, तर त्यावेळेला QRT पटकन पुढे जाते आणि आपल्या सगळ्यांचं रक्षण करते। तर तेच काम या CERTचं आहे, CERT, सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम। कुठलाही हल्ला झाला तर पटकन ते रिॲक्शन करतात। पेपरमध्ये बातमी येत होती की आम्ही याचं विश्लेषण करू, असं नसतं, कारण सायबर हल्ले हे पटकन होतात, तर त्याकरता तुमचा जो रिस्पॉन्स असतो हा पटकन असायला पाहिजे, आणि त्याकरता CERT ही तयार असायला पाहिजे। फार तर असं करता येईल की अशाच प्रकारची जी CERT आहे ही प्रत्येक स्टेट लेवलला किंवा प्रत्येक संस्थांकरता वेगळी तयार करायला पाहिजे। प्रत्येकाचं काम वेगळं असतं, म्हणजे पॉवर मिनिस्ट्रीची एक CERT असायला पाहिजे, मग इकॉनॉमिक मिनिस्ट्रीची अजून एक दुसरी CERT असायला पाहिजे, मग तिसरं समजा परराष्ट्र मंत्र्यांची अजून एक CERT असायला पाहिजे, ज्यामुळे ते एक स्पेशालिस्ट काम करून स्वतःचं रक्षण करू शकतात। तर सध्या CERT आहे, त्यांचं पण काम चांगलं आहे, आणि आपल्या माहिती करता हे जे याचे जे प्रमुख आहेत CERTचे, ते माझे एक मित्र लेफ्टनंट जनरल पंत म्हणून आहेत, ते अतिशय एक विझर्ड आहेत, म्हणजे अतिशय हुशार आहेत, आणि त्यांना या क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा प्रचंड आहे। परंतु इंटरनेट नावाचं जे मायाजाल आहे त्याच्यामध्ये इतक्या लबाड्या होतात, इतक्या चोऱ्या होतात, इतके गुन्हे होतात, इतके हल्ले होतात की त्याला काही हेच नाही। म्हणून तिथे आपल्याला आपलं तंत्रज्ञान अजून जास्त चांगलं करायला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे। तर ते CERT वेळोवेळी करत असते, आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला हा असा हल्ला झाला होता त्यावेळेला CERTने नक्कीच लगेचच काम केलं असेल आणि या धोक्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असेल। परंतु ज्या वेळेला सैनिक आणि दहशतवाद्याची लढाई होते, काही काही वेळा दहशतवादी हल्ला करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात आणि काही आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं, तर अशा परिस्थितीमध्ये नुकसान कमीत कमी कसं करायचं हा एक प्रयत्न असतो की ज्याकरता CERT जे आहे ते चांगलं काम करत आहे, तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये। परंतु ही लढाई कायमची चालू राहणार आहे, आणि पाकिस्तानने तर आपली हॅकर ब्रिगेड तयार केली आहे, दर महिन्यात ते कॉम्पिटिशन करतात आपल्या युवकांना, आणि जे युवक म्हणजे जे अतिशय चांगले असतात त्यांना यामध्ये घातलं जातं, आणि चीनने तर आपल्या हॅकर्स ब्रिगेड या वुहान प्रांतात ठेवलेल्या आहेत की जिथून ते जगामध्ये अनेक ठिकाणी काम करतात, अनेक ठिकाणी चोऱ्या करायचं काम करतात, आणि त्याच्यामध्ये अर्थातच भारत हा त्यांचा एक मोठा म्हणजे शत्रू आहे की ज्याच्यामध्ये ते अशा प्रकारचं हे काम करत असतात। तर आपली रक्षात्मक पद्धती आहे, आपण आपलं प्राईम मिनिस्टर ऑफिस सुरक्षित करायला पाहिजे, संरक्षण मंत्रालय सुरक्षित करायला पाहिजे, आपले जी इतर महत्वाच्या संघटना आहे त्या सुरक्षित करायला पाहिजे, हे तर बरोबर आहे। परंतु लक्षात असावं की या अशा हायब्रिड वॉर मध्ये सायबर युद्ध हे अतिशय महत्वाचं
एक युद्ध आहे आणि ज्यामध्ये चीन खूप प्रयत्न करतो आहे. तर आपल्याला जे अतिशय रेग्युलरली आपली क्षमता ही वाढवावी लागेल. परंतु आता मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे आपली आक्रमक कारवाई सायबर याची. आता लक्षात असावं की मी चीन घातपात कसा करतो याच्याविषयी एक प्रोग्राम मागच्या आठवड्यात केला होता आणि त्याला आपण प्रचंड रिस्पॉन्स दिला होता की जे उत्तराखंड मध्ये बर्फ कडा कोसळला तो कोसळला की कोसळला गेला. सरम इन्स्टिट्यूट मध्ये जी आग लागली, 1000 कोटी रुपयाचं नुकसान झालं, ते लागली की लावली गेली. आता सांगितलं जात आहे की हे जे पॉवर फेल्युअर होत, ही ह्युमन एरर होती, ही ह्युमन एरर केली गेली होती की मुद्दा म्हणजे चुकून केली गेली होती की मुद्दाम करण्यात आली होती, हे सगळे मुद्दे आहेत. कारण चीन कडे याच्या अशा प्रकारची कॅपॅसिटी आहे, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. आणि ते वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले करतच राहतील यामध्ये काही शंका नको. स्वतःच रक्षण करणं हे नेहमीच कठीण असतं. मग करायला काय पाहिजे? तर आपण आपलं रक्षण करायला आपल्याला जो त्रास पडतो तो तसाच त्रास चीनला सुद्धा पडतो. आपली जर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर तसे चीनचे पण आहे. चीनचं पण स्टॉक एक्सचेंज आहे, चीनची पण पॉवर मिनिस्ट्री आहे, चीनचं पण गुप्तहेर खातं आहे, चीनचं पण परराष्ट्र मंत्रालय आहे, चीनचं पण त्यांच्या प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आहे. तर त्यांच्या कम्प्युटर्सला आपण हॅक करू शकतो का? म्हणजे आपण आक्रमक कारवाई करून चीन पासून माहिती चोरायचा प्रयत्न करू शकतो का? कारण आपल्याला आठवत असेल की उरी किंवा पुलवामा मध्ये ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक केला. सर्जिकल स्ट्राईक करण्याचा उद्देश काय होता? की पाकिस्तान मध्ये आपण घुसून त्यांना दाखवलं की जर तुम्ही आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करून तुमचं खूप नुकसान करू. तर अशाच प्रकारचा सायबर सर्जिकल स्ट्राईक हा चीन मध्ये करायची गरज आहे, हे आपल्याला पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे, ज्याकरता आपले शास्त्रज्ञ तर बऱ्यापैकी करतात, फक्त त्यांना ते मॅन्डेट द्यायला पाहिजे. याकरता आपण इस्रायलची मदत करू शकतो, याच्याकरता ज्या संस्था चीनच्या विरुद्ध आहे त्यांची मदत घेऊ शकतो. तसे तिबेटन्स आहेत, त्यांना चीनविषयी खूप राग आहे. शिनजियांग मध्ये जे तिथे उइगर मुस्लिम्स आहेत त्यांना चीनविषयी खूप राग आहे. जे तिथे जे मंगोल्स इनर मंगोलिया जे चीनमध्ये आहे त्यात पण त्यांना राग आहे. आणि एक अतिशय इंटरेस्टिंग माहिती पुढे आली होती की जसे भारतावरती 40-50 हजार हल्ले सायबर हल्ले झाले, त्याच्याहून अनेक जास्त हल्ले हे चीनवरती सुद्धा होत आहेत. चीनवरती अमेरिका हल्ला करत असावं, इस्रायल हल्ला करत असावं अशी अपेक्षा आहे आणि आपण सुद्धा हल्ले करत असावं असं सुद्धा वाटतं. कारण हे असं कुठलेही जे हल्ले होतात हे कधी उघडपणे सांगितलं जात नाही की आम्ही हे हल्ले केले, ते चुपचापपणे केलं जातं. म्हणून यावरती आपण बघितलं असेल तर केंद्र सरकारकडनं याविषयी कुठलंही काहीही सांगण्यात आलं नाही की हल्ला झाला की नाही, नुकसान किती झालं की नाही. कारण आपण काहीही बोललो तर शत्रूला ती माहिती मिळते, हो हल्ला झाला होता, 12 तास हे बंद पडलं, स्टॉक एक्सचेंजचं इतकं नुकसान झालं, इकॉनॉमीचं एवढं नुकसान झालं. तर अशा प्रकारची माहिती ही आपण मुद्दाम आणत नाही, मुद्दाम ही कधीच ओपन डोमेन मध्ये आणत नाही किंवा वर्तमानपत्रांमध्ये देत नाही की जे एक प्रॉपर बरोबरच धोरण आहे. परंतु आपण सुद्धा चीनवरती हल्ला करतो याच्यामध्ये कोणाच्या मनात शंका नको. फक्त त्या हल्ल्याची तीव्रता चीन पेक्षा जास्त असायला पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडतो. कारण आपल्याकडे पण क्षमता आहे, आपल्याकडे पण हुशार लोक आहेत, आपल्याकडे पण सैनिक आहेत की जे अशा प्रकारचे सायबर अटॅक करू शकतात, ती क्षमता आहे. पण त्या क्षमतेचा सर्जिकल सायबर स्ट्राईक करणं हे सुद्धा इक्वली महत्वाचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये चीन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण सुद्धा चीनला दशास तसे हे उत्तर देणं हे महत्वाचं आहे. आज चीनने सायबर स्ट्राईक केला, आपण त्यांच्याविरुद्ध सायबर स्ट्राईक करायला पाहिजे. त्यांनी आपल्या विरुद्ध आर्थिक युद्ध छेडलं, आपण त्यांच्या विरुद्ध आर्थिक युद्ध छेडायला पाहिजे. त्यांनी आपल्या विरुद्ध काही घुसखोरी करून नक्षलवाद्यांना मदत करायचा प्रयत्न केला, आपण तिबेटन्सचं ह्युमन राईट्स संघाच्या समोर मांडायला पाहिजे, हाँगकाँगच्या लोकांना मदत करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात चीनला दशास तसे उत्तर द्यायला आपण तयार राहायला पाहिजे. हे माझ्या मते हे होतं, अर्थात ते ओपन डोमेन मध्ये येत नाही, परंतु ते जास्त करायला पाहिजे, एवढाच मी मुद्दा इथे करतो. आता मी इथे थांबणार आहे, मला इथे एक 2-3 प्रश्न
आपण हे करू शकतो, म्हणजे घेऊ शकतो. साक्षी अग्रवाल जी जय हिंद बोल रहे हैं, प्रमोद गणेशन जी जय हिंद बोल रहे हैं, जय मिलिंद, जय मिलिंद खामगावकर नमस्कार म्हणतात की सायबर सिक्युरिटी ही महत्वाची आहे. सर्वात जास्त सायबर सिक्युरिटी अशी की तुमच्याकडे कुठलीही असेल तर तुम्ही इंटरनेट कनेक्शन जर जर हे केलं तर तुमची सायबर सिक्युरिटी आपोआपच जास्त चांगली होईल. कारण सायबर हल्ला करण्याकरता त्यांना एक माध्यम लागतं. समजा तुमच्या कंपनीचं एक नेटवर्क आहे, जर ते इंटरनेटला लिंक्ड अप असेल तर अर्थातच तुमच्यावरती हल्ले येऊ शकतात. जर तुम्ही ते इंटरनेटपासून त्याला वेगळं केलं, म्हणजे तुमचं जसं भारतीय सैन्याने सैन्याच्या वापराकरता आपलं एक वाईड एरिया नेटवर्क तयार केलं होतं, म्हणजे आपलं स्वतःचं नेटवर्क तयार केलं होतं. त्याला दोन नेटवर्क भारतीय सैन्याने तयार केली होती, एक तर LAN म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आणि दुसरं WAN म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे भारतीय सैन्य भारताच्या वेगवेगळ्या भागात राहून एकमेकाशी जे कम्युनिकेशन करतं ते स्टँड अलोन आहे, त्याच्या नॉर्मल इंटरनेटशी संबंध नाही. हे तुमचं सर्वात आहे. तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये असाल त्यांनी स्वतः त्याचं स्टँड अलोन केलं तर त्यांनी एक फायदा होतो. दुसरं अर्थातच रक्षण करण्याकरता फायरवॉल्स असतात. फायरवॉल म्हणजे काय, एक वॉल तयार केली असते जी अशा प्रकारचा व्हायरस थांबवण्याचा प्रयत्न करतात. फक्त त्या फायरवॉलला रेग्युलरली अपडेट करायला पाहिजे. आणि आपण जे स्वतःचं जे सायबर म्हणजे स्वतःचं जे प्रायव्हेट इक्विपमेंट असते त्याच्यापासून सायबर हल्ल्याचं रक्षण करण्याकरता आपल्याला अनेक उपाययोजना, मी याच्या आधी ज्यावेळेला मी नुसतं एका सायबर अटॅक विषयी बोललो होतो त्याच्यामध्ये मी दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही NTRO च्या साईटवरती जा, तिथे पण तुम्हाला त्या भेटतील. तिथे किंवा हे जे मी नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन सेंटरविषयी बोललो तिथे तुम्ही नेमक्या काय करायला पाहिजे त्या तिथे पण मी तिथे पण त्या तुम्हाला तिथे त्या मिळतील. म्हणजे करायला काय पाहिजे हे दिलेलं आहे, फक्त त्याची जी अंमलबजावणी आहे ती चांगली व्हायला पाहिजे. दुसरं असं की आपल्याला आपल्या अशा हॅकर्स ब्रिगेड तयार करता येतील का, तर हॅकर्स ब्रिगेड आपण तयार केल्या असाव्यात, कारण ह्या गोष्टी काही कोणी ओपन मध्ये सांगत नाही. हॅकर्स ब्रिगेड मध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्याला काही असे लोक पाहिजेत की जे उलटे सुलटे विचार करू शकतात, की जे नुसते म्हणजे ज्याला इनोव्हेशन म्हणतात, इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणतात, की जे सरळ नुसते त्याला काय म्हणायचं की घोकमपट्टी करून जे परीक्षा पास होतात त्यांची इथे गरज नाही. इथे काहीतरी वेडावाकडा विचार करणाऱ्या लोकांची गरज आहे की वेडावाकडा विचार करून आपण कसे हल्ले करायचे. तर अशा प्रकारचे युवक आज आपल्याकडे अनेक आहेत आणि अशा प्रकारे त्यांना भारतीय म्हणजे या सगळ्या संस्था त्यांना रिक्रूट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि तसे काही आपल्या प्रायव्हेट कंपनी सुद्धा अशा प्रकारची कामं करायचा प्रयत्न करता आहेत. परंतु मी एवढंच म्हणेन की सायबर युद्धाची व्याप्ती ही एवढी जास्त मोठी आहे की प्रत्येकाने आपलं सायबरचं रक्षण करण्याकरता आपल्या आपल्या संस्थांमध्ये अशा हुशार लोकांना घ्यायला पाहिजे, ज्यामुळे अशा प्रकारचे काही जे धोके असतात त्यापासून आपण वाचू शकू. परंतु सर्वात महत्वाचं असं की चीनला दशास तसे उत्तर देणं हे अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं मी आता इथेच थांबतो. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. थांबतो मी इथे, पुन्हा आपण भेटू पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत जय हिंद.